यानंतर पाहूया मनोरंजन विश्वातल्या घडामोडी झटपट. शंभर कोटी क्लबमध्ये सामील झाल्यानंतर ग्रँड मस्ती सिनेमाच्या स्टारकास्टनं यश सेलिब्रेट केलं. मुंबईचं सन अँड सँड हॉटेलमध्ये ही सक्सेस पार्टी झाली. या पार्टीला सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती. विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी आणि रितेश देशमुख, करिश्मा तन्ना, सोनाली कुलकर्णी, कैनत अरोरा आणि ब्रुना अब्दुल्ला ही स्टारकास्ट या पार्टीला उपस्थित होती. तसंच सिनेमाचे दिग्दर्शक इंद्र कुमार आणि त्यांची बहीण अरुणा इराणीही उपस्थित होते. अभिषेक कपूर यांच्या फितूर या आगामी सिनेमात सुशांत सिंग ऐवजी आशिकी टू फेम आदित्य रॉय कपूर झळकणार आहे. खरं तर या सिनेमासाठी सुशांतची निवड अभिषेक कपूर यांनी केली होती, मात्र आता त्याची जागा आदित्यनं घेतली आहे. अभिषेक यांनी हा बदल का केला हे मात्र गुलदस्त्यातच आहे. मुंबईच्या प्रसिद्ध मामी फिल्म फेस्टिवलच्या मुंबई डायमेन्शन्स या कॅटेगरीसाठी मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधवची निवड झाली आहे. या ज्युरी पॅनलमध्ये रवी जाधव बरोबर सुजित सरकार, टिस्का चोप्रा यांचाही समावेश असणार आहे. मामी फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्कार अभिनेता दिग्दर्शक कोस्टा गावरा आणि अभिनेता कमल हसन या दोघांना प्रदान करण्यात आला. यावेळी देशविदेशातील चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. सलमान खान आता लवकरच दिसणार आहे पुनीत इस्सार यांच्या नवीन सिनेमात. हॅपी डेज या सुपरहिट मल्याळी सिनेमावर आधारित सलमानचा हा नवीन सिनेमा असणार आहे. सध्या सलमान बिग बॉस या रियालिटी शोमध्ये व्यस्त आहे. तो पुन्हा सिनेमासाठी सज्ज झाला आहे. विद्या बालन नंतर आता अनुष्का शर्मा जासूस बनणार आहे. नवदीप सिंग हा NH10 नावाचा एक चित्रपट बनवणार असल्याचं कळतंय. या चित्रपटातील जासूस महिलेच्या भूमिकेसाठी अनुष्का शर्माचं नाव निश्चित झालंय. यापूर्वी या भूमिकेसाठी स्लम डॉग मिलेनियरची स्टार प्रीडा पिंटो हिच्या नावाची चर्चा होती, मात्र प्रीडानं या चित्रपटाला नकार दिला. झी 24 तास एक पाऊल पुढे.